निफाड़ी येथील कुंदिवाड़ी गहू संशोधन केंद्रात NINW36 हे नियंत्रित पाण्यात भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित करण्यात आले. एक किंवा दोन पाण्यात प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल उत्पादन यातून घेता येणार आहे. केंद्रीय पीक वाण मान्यता समितीने या वाणावर शिक्कामोर्तब केलंय. नियंत्रित पाणी आहे अशा करता हे गव्हाचे वाण उपयुक्त ठरेल. शिंदेगडाच्या नेत्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी SIT ची स्थापना करण्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी विधानसभेत केली. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या 6 टीम्स तयार करण्यात आल्या. सिनियर IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT ची चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. शिंदेगडाच्या नेत्या शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती आहेत. याआधी शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओ प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान शीतल म्हात्रेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालंय. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी भेट घेतली. धुळे जिल्हा रुग्णालयातील नवीन जम्बो अतिदक्षता कक्ष अर्धवट धूळ खात पडलाय. 4 महिने उलटून गेले तरीही कक्ष सुरू होऊ शकलेला नाही, त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्यांची मोठी गैरसोय होते. 4 कोटींच्या निधीतून 70 खाटांचं हे जम्बो ICU मंजूर करण्यात आलं होतं. नांदेडच्या देगलूर रुग्णालयातील सिटी स्कॅन आणि डायलिसिस मशीन इतरत्र हलवण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या या मशीन मुखेडला नेण्यात येत होत्या. नागरिकांनी त्याला विरोध केल्यानं प्रशासनानं अखेर मशीन देगलूरमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला. सिंधुदुर्गातल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात असुविधा आहेत, त्यामुळे भाजप आमदार नितेश राणेंनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. वैद्यकीय सेवेबाबत आपण तडजोड करणार नसल्याचं सांगत राणेंनी जिल्हा शल्यचिकित्सकांना आरोग्यमंत्र्यांसमोर येण्याच्या सूचना दिल्या. पनवेल महापालिका मालमत्ता कर विरोधात महाविकास आघाडीनं मोर्चा काढला. पालिका गेल्या वर्षापासून नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी नोटिसा पाठवतीये. अनेक नागरी सेवा सिडको प्राधिकरण पुरवतं, त्यासाठीचा मोबदला सिडको आकारतं, त्यामुळे नागरिकांवर दुहेरी मालमत्ता कराचा बोजा आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे